हेलो फ्रेंड्स, सो अगेन वेलकम टू वायब्रंट अकॅडमी सायन्स कराड. ओके, लास्ट लेक्चर मध्ये आपण काय करत होतो तर किंगडम्स एनिमा सॉरी प्लांटी डिस्कस करत होतो. किंगडम प्लांटी मध्ये आपण जो क्रिप्टोगॅमीचा जो पोर्शन आहे त्या क्रिप्टोगॅमी मध्ये आपण परत त्याचे काय बघत होतो तर क्लासेस डिस्कस करत होतो. आणि त्या क्लासेसमध्ये आपला क्रिप्टोगॅमी मध्ये असणारा नॉन वॅस्क्युलर काल मी मीनिंग सांगितलं होतं, कुठल्याही प्रकारच्या वाहिनी वाहक उती किंवा टिश्यू त्याच्यामध्ये प्रेझेंट नसतात, वेल ऑर्गन सुद्धा प्रेझेंट नसतात, असा असणारा नॉन वॅस्क्युलर कुठल्याही प्रकारचे ऑर्गन त्याच्यामध्ये डेव्हलप झालेले बघायला मिळत नाही, असा नॉन वॅस्क्युलर असणारा जो प्लांटचा जो टाईप आहे ज्यामध्ये काल आपण कोणता फर्स्ट कम्प्लीट केला थॅलोफायटा, ठीक आहे. आणि आज आपण काय करणार आहोत सेकंड बी बाब्रायोफायटा. हा जो डिव्हिजन जो या क्रिप्टोगॅमीची जी डिव्हिजन आहे त्याच्यामध्ये असणारा हा दुसरा जो ग्रुप आहे ब्रायोफायटा तो आपण काय करणार आहे डिस्कस करणार आहे. तर सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे तर एक्झॅक्ट ब्रायोफायटाचं मिनिंग बघायचं आहे. ब्रायोफायटाचं मिनिंग काय असतं? ब्रायो म्हणजे मॉसेस, ब्रायोचा अर्थ काय मॉसेस, आणि फायटा याचा अर्थ असतो प्लांट. आता फायटा हा सारखा वर्ड येतोय बघा, थॅलोफायटा ब्रायोफायटा टेरिडोफायटा. फायटा म्हटलं की प्लांट लक्षात ठेवायचं, ठीक आहे. म्हणजे मॉसेस प्लांट म्हणजेच त्याला ब्रायोफायटा असं म्हटलं जातं, ठीक आहे. मग असे जे ब्रायोफायटामध्ये असणारे जे प्लांट आहेत ते प्लांट यांचे जनरल कॅरेक्टर्स काय काय आहेत? तर पहिलं आहे दे आर मोस्टली टेरेस्ट्रियल. ह्याच्यातले बरेचशेच काय बघायला मिळतात, टेरेस्ट्रियलचा अर्थ असतो जमिनीवरती राहणारे, ठीक आहे. टेरेस्ट्रियल म्हणजे जमिनीवरती राहणारे, अक्वॅटिक म्हणजे पाण्यामध्ये राहणारे, त्यानंतर आर्बोरियल म्हणजे झाडावरती राहणारे, एरियल म्हणजे हवेमध्ये पक्षी त्यांचं हॅबिटॅट हवेमध्ये जे उडत असतात त्याला एरियल असं म्हटलं जातं. म्हणजे हे सगळ्या ज्या बायोलॉजिकल टर्म्स आहेत त्या टर्म लक्षात ठेवा. त्यामध्ये टेरेस्ट्रियल याचा अर्थ जमिनीवरती, पण कोणती जमीन? जिथं शॅडी प्लेस आहे. शॅडी म्हणजे कशी? जास्त सूर्यप्रकाश नसलेली, सावलीमध्ये असणारी. शॅडी म्हणजे सावलीमध्ये. म्हणजे हे जे प्लांट आहेत ते टेरेस्ट्रियल आहेत आणि सापडतात कुठे? शॅडी प्लेस. शॅडी म्हणजे जिथं सावली आहे, असं जास्त सूर्यप्रकाश नसतो अशा ठिकाणी ह्या वनस्पती काय बघायला मिळतात, ठीक आहे. पण सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की यांना फर्टिलायझेशन साठी म्हणजे रिप्रोडक्शन साठी त्यांचं प्रजनन करण्यासाठी काय करावं लागतं? पाण्यात जावं लागतं. म्हणजे पाण्याची गरज त्यांना लागते. म्हणजे पाण्याच्या कडेला जरी या येत असल्या तरी त्यांचं प्रजनन पुन्हा पाण्यामध्येच होतं. म्हणजे इथं आपल्याला या वनस्पतींची दोन लाईफ सायकलच्या स्टेजेस बघायला मिळतात, एक पाण्यामध्ये असणारी आणि एक जमिनीमध्ये असणारी. म्हणजे वनस्पती एकच पण दोन प्रकारचं जीवन जगते, पाण्यामध्ये सुद्धा आणि जमिनीवरती सुद्धा. असाच एक प्राणी आहे ज्याला आपण उभयचर प्राणी म्हणतो. कोण? बेडूक, अँथिबिया, ठीक आहे. हा अँथिबियन्स जे आहेत म्हणजे बेडूक जे आहेत ज्याला आपण अँफी, अँफीचा अर्थ असतो बोथ, तसेच हे जे प्लांट आहेत ब्रायोफायटा हे सुद्धा अँथिबियन आहेत. अँथिबियनचा अर्थ काय? अँफी म्हणजे बोथ, ठीक आहे. अँड नेक्स्ट बियन याचा अर्थ हॅबिट राहतात. कुठे राहतात? दोन ठिकाणी राहतात, जमिनीवरती सुद्धा आणि पाण्यामध्ये सुद्धा. म्हणजे हा अँफिबियन प्लांटचा पार्ट एमसीक्यूला, बोर्ड एक्झामला आणि सीईटीला किंवा नीटला येऊ शकतो. लक्षपूर्वक ऐका, ठीक आहे. अँफिबियन जे प्लांट आहे हे ब्रायोफायटाला म्हटलं जातं. अँफी म्हणजे बोथ, जमिनीवरती सुद्धा राहणारे आणि पाण्यामध्ये सुद्धा राहणारे, असे हे ब्रायोफाइट अँथिबियन्स आहेत ज्यांना रिप्रोडक्शन फर्टिलायझेशन करण्यासाठी पाण्यामध्ये जावंच लागतं. अदरवाईज ते जमिनीवरती असतात पण शॅडी प्लेसवरती जिथं जास्त सूर्यप्रकाश नाही, असा जास्त सूर्यप्रकाश त्यांना सहन होत नाही, ठीक आहे. आता याच्यामध्ये किती स्पेसीज बघायला मिळतात तर जवळजवळ सॉरी जीनस 960 जीनस याच्यामध्ये बघायला मिळतात, ठीक आहे. आणि जे स्पेसीस आहेत आता जीनस आणि स्पेसीस मध्ये काय फरक आहे हे आपण दुसऱ्या टॉपिक मध्ये सिस्टमॅटिक लिव्हिंग वर्ड्स मध्ये काय केलेलं आहे डिस्कस केलेलं आहे, ठीक आहे. म्हणजे 960 जीनस आहेत आणि 25,000
काय बघायला मिळतात, ऑल ओव्हर द वर्ल्ड स्पेसिस बघायला मिळतात. ठीक आहे, म्हणजे मोठा नंबर आहे याचा, 25,000 स्पेसिस आपली वेगवेगळ्या बघायला मिळतात. आता याची लाईफ सायकल दोन स्टेज मध्ये असते, एक स्पोरोफायटिक आणि एक गॅमेटोफायटिक. आता स्पोरोफायटिक आणि गॅमेटोफायटिक कशासाठी, वरती मी म्हटलं रिप्रोडक्शन साठी, प्रजननासाठी. हे दोन प्रकारची लाईफ सायकलचे काय वापरतात, फॉर्म वापरतात या वनस्पती. आता स्पोरोफायटिक याचा अर्थ स्पोर तयार करण्यासाठी, गॅमेटोफायटिक याचा अर्थ गॅमेट्स तयार करण्यासाठी, म्हणजे हे रिप्रोडक्शनचे काय आहेत, पार्ट्स आहेत स्पोरोफायटिक आणि गॅमेटोफायटिक. आता हे परत आपण डिटेलमध्ये परत बघणार आहे, स्पोरोफायटिक कुठं होतं आणि गॅमेटोफायटिक कुठं होतं. ठीक आहे, त्याच्यानंतर लिफी स्ट्रक्चर प्रेझेंट. ठीक आहे, आता याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट लिफी स्ट्रक्चर जे प्रेझेंट बघायला मिळतं त्याला म्हटलं जातं थायलॉइड, थायलॉइड लाईक स्ट्रक्चर. म्हणजे लिफ नाहीये बर का, लिफ लाईक स्ट्रक्चर बघायला मिळतं. ओनली लिफ लाईक म्हणजे पान डबे. तुम्हाला पुस्तकामध्ये चित्र दिलेले आहेत ब्रायोफायटाचे एक्झाम्पलची, तिथे तुम्हाला पानासारखा कलर बघायला मिळतो हिरव्या रंगाचा, तो पानासारखा बघायला मिळतो म्हणजे पान नव्हे. मी आत्ताच सांगितलं तुम्हाला हे नॉन वॅस्क्युलर प्लांट आहेत. नॉन वॅस्क्युलर म्हणजे तिथं पान, फूल, फळ, रूट, स्टेम असे कुठलेही पार्ट काय होत नाही, ते डेव्हलप होत नाही. पानासारखा भाग दिसतो त्याला म्हटलं जातो थायलॉइड. ठीक आहे, आता ह्या थायलॉइडचा रोल कशासाठी असतो तर फोटोसिंथेसिस, कारण ग्रीन रंग असतो आणि ग्रीन रंग असल्यामुळे फोटोसिंथेसिस हे पानासारखे दिसणारे स्ट्रक्चर तयार करत असतात, फोटोसिंथेसिस पण करत असतात, म्हणजे स्वतःच अन्न स्वतः तयार करत असतात. त्याच्यानंतर रूट लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट असतं त्याला म्हटलं जातं रायझोआइड. रूट नाहीये पण रूट सारखा दिसतो म्हणून त्याला रायझोआइड म्हटलं जातं. हे पॉइंट लक्षात ठेवा बरं का, हे सीईटीला नीटला असे पॉइंट येत असतात, त्याच्यामुळे हे बेसिक पॉइंट आहेत ब्रायोफायटामध्ये. लक्षात ठेवा, रूट सारखे दिसणारे म्हणजे रायझोआइड, पानासारखे दिसणारे म्हणजे थायरॉइड. थायरॉइडचं काम काय, जे पानं करतात तेच फोटोसिंथेसिस. रायझोइडचं काम काय, रूट सारखे मुळासारखे दिसतात, ऍब्सॉर्ब काय वॉटर, ऍब्सॉर्ब मिनरल, वेगवेगळ्या प्रकारचे मिनरल्स काय खेळण्याचे शोषण घेतात. बर, अजून काय, ऑल्सो हेल्प फिक्सेशन ऑफ थॅलस. ठीक आहे, थॅलसचा पोर्शन काय करण्यासाठी, थॅलस म्हणजे हे थायरॉइडवरचं पानासारखं जे स्ट्रक्चर आहे ते जमिनीला असं फिक्स ठेवण्यासाठी. ऑन सबस्ट्रॅटम, सबस्ट्रॅटम म्हणजे जमीन. ठीक आहे, त्या जमिनीला ते असे चिकटून असतात पूर्णपणे. तुम्ही भिंतीवरती पाहिलेत बघा अशा प्रकारचे मॉसेस, जर मातीची भिंत जर असेल ना त्या मातीच्या भिंतीवरती असं शेवळल्यासारखे बघायला मिळतात बघा सगळ्या वनस्पती, त्या ब्रायोफाइट असतात. ठीक आहे, मग त्याच्यामध्ये सबस्ट्रॅटमला चिकटून ठेवण्यासाठी सुद्धा या रायझोइडचा पार्ट अतिशय सॉफ्ट असतात. तुम्ही जरी हाताला जरी ओढले तरी लगेच तुटून निघतात, म्हणजे एवढे हार्ड नसतात ते. ठीक आहे, अशा असणारे हे लिफ लाईक स्ट्रक्चर आणि रूट लाईक स्ट्रक्चर असणारा रायझॉइड आणि थायरॉइड. ठीक आहे, तर अशा असणाऱ्या या ब्रायोफाइटचे पुन्हा किती ग्रुप पडतात, दोन ग्रुप पडतात. त्याच्यामध्ये पहिला ग्रुप आहे लिव्हर वर्ट्स. ठीक आहे, प्रोनाऊन्सिएशन व्यवस्थित ऐकत चला. ठीक आहे, लिव्हर वर्ट्स याला म्हटलं जातं, किंवा त्याला दुसरे एक नाव आहे हेपॅटिसी. काय नाव आहे त्याचं, हिप्याटीसी. हिप्याटीसी किंवा त्याला लिव्हर वर्ड्स असं म्हटलं जातं. हा पहिला जो ग्रुप आहे हा प्रिमेटिव्ह आहे. प्रिमेटिव्ह म्हणजे जुना, आधी. प्रिमेटिव्हचा अर्थ असतो जुना, आधीचा. मॉसेस मध्ये असणारा, ब्रायोफायटामध्ये असणारा सगळ्यात लार्जर आणि जुना असणारा हा लिव्हर वर्ड्स किंवा हिप्याटीसी ज्याला म्हटलं जातं तो ग्रुप आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये जे प्रोडक्शन आहे किंवा प्रोसेस जी आहे ती कुठल्या प्रकारची, मी म्हटलं बघा तुम्हाला इथं दोन प्रकारच्या प्रोसेस असतात, स्पोरोफायटिक आणि गॅमेटोफायटिक. मी म्हटलं होतं तुम्हाला नंतर डिस्कस करणार आहे मी. तर यांच्यामध्ये जो लाईफ सायकलचा फॉर्म बघायला मिळतो तो कोणता असतो, गॅमेटोफायटिक प्रोसेस बघायला मिळते. या गॅमेटोफायटिक मध्ये हा थॅलसचा पोर्शन, थॅलस म्हणजे थायरॉइड. ठीक आहे, म्हणजे पानासारखा दिसणारा पोर्शन. या पानासारख्या दिसणाऱ्या पोर्शनचा कलर कसला असतो, ग्रीन असतो. नंतर कसा असतो, डॉर्सी वेंट्रल प्रोस्टेट प्लॅटेन्ड असा चपका असतो. ठीक आहे, डॉर्सी वेंट्रल, डॉर्सल म्हणजे पाठीमागची बाजू, वेंट्रल म्हणजे पुढची बाजू, दोन्हीकडनं असा काय असतो, असा सपाट असणारा
प्रोस्टेट असणारा पोर्शन या ठिकाणी बघायला मिळतो ज्यामध्ये युनिसेल्युलर राइझोइड सुद्धा बघायला मिळतात. मी मगाशी म्हटलं बघा थायरॉइड पानासारखा दिसणारा पोर्शन जो आहे हा थायरॉइड त्याला अटॅचमेंट कोण देतो हा राइझोइड मुळासारखा दिसणारा मूळ आणि लगेच पान असं दोन्ही पार्ट प्रेझेंट असतात पण ऍक्च्युअली त्याला आपण मूळ आणि पान म्हणणार नाही त्याच्यासारखे दिसतात त्याची मिमिक्री करतात कुणाची पानाची आणि मुळाची म्हणून त्याला लीफ लाईक स्ट्रक्चर म्हणजे थायरॉइड म्हणजे थॅलस आणि रूट लाईक स्ट्रक्चर म्हणजे राइझोइड ते याच्यामध्ये बघायला मिळतात. त्या प्रोसेसला म्हटलं जातं गॅमेटोफाइट. लक्षात आलं का पहिली प्रोसेस ही गॅमेटोफाइट कुणामध्ये बघायला मिळते लिव्हर वर्ड्स मध्ये बघायला मिळते. गॅमेटोफाइट प्रोसेस म्हणजे काय असते ज्यामध्ये थॅलसचा पोर्शन रिंग कलरचा असतो डॉर्सिमेंट्रल असतो प्रोस्टेट असतो आणि त्याला युनिसेल्युलर राइझोइड अटॅच असतात. ठीक आहे म्हणजे हे दोन पोर्शन अटॅच असतात जे गॅमेटोफाइट मध्ये असतात. ठीक आहे मग एक्झाम्पल कोणतं या असणाऱ्या लिव्हर वर्ड्स तर रिक्सिया मार्केन्शिया तुम्ही तुमच्या बुक मध्ये सगळे कलरफुल चित्र दिलेले आहे. ठीक आहे तुम्ही तिथे बघू शकता. ठीक आहे की रिक्सिया कसा दिसतो मार्केन्शिया कसा दिसतात या ब्रायोफाइटन्स असणारे. ठीक आहे ते तुम्ही बुक मध्ये बघू शकता. आता याच्यामध्ये अजून एक छोटा एक पार्ट येतो या लिव्हर वर्ड्स मध्ये त्याचं नाव आहे हॉर्न वर्ड्स. याच्यातलाच पार्ट आहे लिव्हर वर्ड्स मधलाच पार्ट आहे पण त्याला हॉर्न वर्ड्स असं म्हटलं जातं. आता प्रोस्टेटचा अर्थ असतो असे बाय असे बाय लोबड असे पानासारखे असे पोर्शन असे बघायला मिळतात म्हणून त्याला लिव्हर वर्ड्स असं म्हटलं जातं. ठीक आहे लिव्हर सारखा असा काय म्हणतात त्याला लिव्हर सारखा म्हणजे लोब तयार होतात त्याच्यावरती लिव्हरचे जसे लोब असतात तसे असे वेगवेगळे असे भाग तयार होतात आणि तसे जोडले जातात तसं स्ट्रक्चर दिसतं या लिव्हर वर्ड्स. ठीक आहे म्हणजे वेगवेगळी पानं अशी कशाला तरी जोडलेली आहेत त्या राइझोइडला असं स्ट्रक्चर बघायला मिळतं म्हणून त्याला लिव्हर वर्ड्स म्हटलं जातं. याच लिव्हर वर्ड्स मध्ये अजून एक वेगळा प्रकार आहे त्याला हॉर्न वर्ड्स म्हटलं जातं. हॉर्नचा अर्थ असतो काय शिंग असल्यासारखा हॉर्नी स्ट्रक्चर असे स्ट्रक्चर स्पाइकी स्ट्रक्चर स्पाइनी स्ट्रक्चर काट्यासारखे बाबळ्याचा बाबळीचा काटा पाहिला असेल बघा त्या काटेरी स्ट्रक्चर किंवा म्हशीचं शिंग हॉर्न ज्याला म्हटलं जातं शिंगासारखे दिसणारे स्ट्रक्चर त्याला हॉर्न वर्ड्स असं म्हटलं जातं. या हॉर्न वर्ड्स एक्झाम्पल अँथोसिरोस आहे. अँथोसिरोसची सुद्धा फिगर तुम्हाला बुकमध्ये दिलेली आहे. ठीक आहे ही अँथोसिरोसची फिगर तुम्हाला इथं बघायला मिळते. ठीक आहे याच्यामध्ये बघा तुम्हाला सरळ बघायला मिळतात हे हॉर्न बघायला मिळतात दिसतंय आणि रिक्सियामध्ये बघा हे लोब स्ट्रक्चर बघायला मिळतात असे वेगवेगळ्या पद्धतीचे गुलाब फुलांच्या पाकळ्या कशा असतात तशा पाकळ्या पडल्यासारखे पोर्शन बघायला त्याला प्रोस्टेट असं म्हटलं जातं. ठीक आहे अशा पद्धतीचे भाग किंवा लोब तयार होतात ते रिक्सिया म्हणजे लिव्हर वर्ड्स आणि दुसरा अँथोसिरोस जो आहे तो हॉर्न वर्ड्स किंवा त्याला दुसरं नाव आहे बघा अँथोसिरोटी. काय नाव आहे त्याचं अँथोसिरोटी किंवा हॉर्न वर्ड्स हॉर्न सारखे स्ट्रक्चर याच्यामध्ये बघायला मिळतात. यांच्यामध्ये जी प्रोसेस असते ती कोणत्या प्रकारची प्रोसेस असते तर त्याचं नाव आहे स्पोरोफायटिक प्रोसेस. बघा यांच्यामध्ये गॅमेटोफायटिक आहे आणि या हॉर्न वर्ड्स मध्ये स्पोरोफायटिक काय बघायला मिळते प्रोसेस बघायला मिळते म्हणजे तिथं स्पोर फॉर्मेशन होत असते. कसे तयार होतात काय ते आपण अजून या स्पोरोफाइटचं मिनिंग दुसऱ्या ग्रुपमध्ये बघणार आहे कारण तिथं स्पोरोफायटिक मेकॅनिझम असतं. ठीक आहे आता जो दुसरा ग्रुप आहे तो मॉसेसचा त्याला अडवान्स्ड मेंबर ऑफ ब्रायोफाइट असं म्हटलं जातं. याच्यापेक्षा अडवान्स कारण हा प्रिमेटिव्ह आहे जुना आहे ओल्ड आहे यांच्यापेक्षा चांगलं मॉडिफिकेशन या मॉसेसनी केलेलं आहे ब्रायोफाइटामधले म्हणजे यांच्यामध्ये जे काही स्ट्रक्चर बघायला मिळतात ते जुने असणारे आहेत. गाडीमध्ये कसे पार्ट असतात बघा आपण गाडी मॉडिफाय करतो किंवा एखादी गाडीचं वर्जन अपडेट होऊन येतं मॉडिफाय होऊन येतं तशा पद्धतीनं हे जे लिव्हर वर्ड्स किंवा हॉर्न वर्ड्स जे आहेत हे जुने आहेत प्रिमेटिव्ह आहेत पण यांच्यापेक्षा अडवान्स असणारा जो पुढचा ब्रायोफाइट आहे त्याचं नाव आहे मॉसेस किंवा त्याला म्युसा आहे असं म्हटलं जातं किंवा म्युसी असं म्हटलं जातं. ठीक आहे दुसरं नाव त्याचं. आता याच्यामध्ये पण दोन प्रकारचं असतं गॅमेटोफायटिक. ठीक आहे आता गॅमेटोफायटिक मध्ये इथं जसे गॅमेटोफायटिक मध्ये स्ट्रक्चर तयार होतात तसे इथं पण होतात पण थोड्याशा वेगळ्या पार्टमध्ये होतात.
पहिला जो आहे तो प्रोटोनेमाचा आहे आणि दुसरा आहे तो लिपी आहे. प्रोटोनेमाचा पोर्शन असतो तो प्रोस्टेट असतो, पसरट असतो, असा ग्रीनिश रंगाचा असतो, फिलामेंटस असतो. आणि त्याला दुसरे एक नाव आहे, हे अतिशय महत्वाचं आहे. हे असले पॉइंट विचारतात नीटला, खास करून आणि सीईटीला. काय म्हणतात त्याला? ज्युवेनाईल गॅमेटोफाइट असे ह्याला म्हटलं जातं. म्हणजे ही जे प्रोटोनेमा मधली जी प्रोसेस आहे याला ज्युवेनाईल गॅमेटोफाइट असं म्हटलं जातं. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. हे असे पॉइंट जे असतात ते एमसीक्यूला खास करून काय केले जातात, विचारले जातात. ठीक आहे, ज्युवेनाईल गॅमेटोफाइट. ओके, इट बियर्स बर्ड्स म्हणजे यांच्यामध्ये बर्ड तयार होतात. बर्ड्स याचा अर्थ बडिंग टेक्निक. आपण बडिंग ही प्रोसेस बघितलेली आहे नववी आणि दहावी आणि याच्या आधीही बघितलेली आहे. बडिंग पासून त्यांचं असेक्शुअल टाईपचं रिप्रोडक्शन होत असतं, नॉट सेक्शुअल. ठीक आहे, म्हणजेच त्याला काय म्हटलं जातं, बीपी. बीपी म्हणजे व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन. ठीक आहे, व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन म्हणजे असेक्शुअल रिप्रोडक्शनचा पार्ट आहे. हा कसला पार्ट आहे? असेक्शुअल रिप्रोडक्शनचा, ज्याचं नाव आहे व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन. इट इज अ टाईप ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन, नॉट सेक्शुअल रिप्रोडक्शन. ठीक आहे, हा झाला पहिला पार्ट गॅमेटोफाइट म्हटला. दुसरा एक भाग आहे त्याला म्हटलं जातं लिफी पार्ट. गॅमेटोफाइटिक प्रोसेस मधला दुसरा पार्ट आहे तो लिफी पार्ट. हा लिफी स्ट्रक्चर दिसणारा पोर्शन कसा दिसतो? पानासारखा दिसतो पण इरेक्ट झालेला असतो. काय असतो हा पोर्शन? इरेक्ट असतो. ठीक आहे, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये स्लेंडर स्ट्रक्चर बघायला मिळतं, निमुळत स्ट्रक्चर बघायला मिळतं. त्याचं स्ट्रक्चर दिसतं स्टेम सारखं, खोडासारखं स्ट्रक्चर बघायला मिळतं. ज्याला म्हटलं जातं काय? तर क्युलॉइड असं म्हटलं जातं. हे सुद्धा पॉइंट एमसीक्यूला विचारतात. ठीक आहे, नीटला आणि सीईटीला स्टेम सारखा लिफिल स्ट्रक्चर मध्ये बघायला मिळणारा पोर्शन त्याला क्युलॉइड असं म्हटलं जातं. आणि पानासारखा जो बघायला मिळतो त्याला म्हटलं जातं फायलॉइड. त्याला दुसरं नाव काय आहे? फायलॉइड. म्हणजे क्युलॉइड स्टेम सारखा दिसणारा आणि फायलॉइड कशासारखा दिसणारा? तर पानासारखा दिसणारा. असे दोन पोर्शन काय बघायला मिळतात आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळतात. एक्झाम्पल याच्यामध्ये जर घ्यायचं झालं तर फुनारिया वगैरे याच्यामध्ये हे पोर्शन बघायला मिळतात. बघायचं तुम्हाला इथं दाखवलं सरळ सरळ हे फुनारिया, हे बघा स्टेम सारखे, हे बघा वर असे आलेले आहेत, दिसतात का हे पोर्शन? ते स्टेम सारखे बघायला मिळतात, क्युलॉइड वगैरे. ठीक आहे, इरेक्ट असे झालेले पोर्शन आहे बघा, असे ताठरलेले वरती आलेत. इरेक्ट याचा अर्थ ताठरलेला, ताठ असणारा पोर्शन. ठीक आहे, त्याच्यानंतर प्रोटोनिमा तुम्हाला ग्रीनिश पोर्शन बघायला मिळतोय खालच्या बाजूला, हिरवट रंगाचा असणारा हा ग्रीनिश पोर्शन याच्यामध्ये काय बघायला मिळतो तुम्हाला? प्रेझेंट असलेला बघायला मिळतोय. ठीक आहे, आता हा जो फायलॉइड आहे स्टेम सारखा, हा काय करतो? हा इरेक्ट झालेला स्टेम सारखा पोर्शन आहे हा एंटायर फा जो फायलॉइड मेंब्रेनचा आहे पानासारखा, तो फायलॉइडचा पोर्शन काय करतो? तर हा फिक्सेशन देतो. कशाला? सॉइलला. मातीमध्ये फिक्स अटॅच होतात बाय मल्टीसेल्युलर ब्रांच. त्याच्या आतमध्ये मल्टीसेल्युलर ब्रांचिंग, बहुपेशी असणारे सगळे ब्रांचिंग स्ट्रक्चर म्हणजेच त्याला रायझॉइड. आता रायझॉइड म्हणजे मग कशा आपण पाहिलं, मुळासारखा दिसणारा. जे रायझॉइड आत मातीमध्ये पूर्णपणे पेनिट्रेट झालेले असतात, घुसलेले असतात. ठीक आहे, आणि हिथं घुसल्यानंतर ती जी स्टेज तयार होते त्या स्टेजमध्ये काय डेव्हलप होत असतात? सेक्स ऑर्गन तिथं त्या ठिकाणी काय होत असतात? डेव्हलप होत असतात. ठीक आहे, आणि हिथं सुद्धा व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन बघायला मिळतं. म्हणजे पुन्हा मी मग अशी म्हटलं तेच, हिथं बडिंग टेक्निक न व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन होतं. बडिंग म्हणजे असेक्शुअलच, आणि तर व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन दुसऱ्या प्रकारचं. कोणतं? फ्रॅगमेंटेशन. फ्रॅगमेंटेशन म्हणजे भाग होतात, तुकडे होतात आणि त्यापासून नवीन वनस्पती तयार होते. बडिंग मध्ये काय होतं? एक 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 बड तयार होतो आणि नवीन वनस्पती तयार होते. म्हणजे व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन हा असेक्शुअल रिप्रोडक्शनचा पार्ट आहे. आणि या व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन मध्ये प्रोटोनेमामध्ये बडिंग होतं आणि लिफी स्ट्रक्चर मध्ये काय होत असतं? फ्रॅगमेंटेशन एज वेल एज बडिंग. पण बडिंग कधी होतं? इन सेकंडरी प्रोटोनेमा. म्हणजे हा प्रोटोनेमा जेव्हा पुन्हा डेव्हलप होतो तेव्हा त्याच्यामध्ये बडिंग होतं. अदरवाइज याच्यामध्ये काय होत असतं? फ्रॅगमेंटेशन. एक्झाम्पल मी आता चित्र जे तुम्हाला दाखवलं बुक मधलं, फुनारिया असेल, पॉलीट्रायकम असेल आणि स्पॅग्नम, तीन एक्झाम्पल याच्यामध्ये आहेत. या मॉसेस मध्ये
फुनारिया, फुनारियाचं प्लांट तुम्ही खूप ठिकाणी पाहिलं असेल, ठीक आहे, कॉमन आहे अक्षरशः हे फुनारियाचं प्लांट। त्याची फिगर पण तुम्हाला त्या ठिकाणी दिलेली आहे, बघा ती फिगर तुम्ही त्याचं फॉलो करू शकता, ठीक आहे, फुनारियाचं। तर अशा पद्धतीचे हे ब्रायोफाइटामध्ये असणारे दोन ग्रुप, पहिला जो ग्रुप आहे तो कोणता आहे लिव्हरवर्ट्स, ज्याला हेपॅटिसी असं म्हटलं जातं, त्याच्यात दुसरा एक आहे हॉर्नवर्ट्स, ठीक आहे, आणि शेवटी नंतर दुसरा ग्रुप बघितला मॉसेस किंवा म्युसी ज्याला म्हटलं जातं, त्याच्यामध्ये गॅमेटोफायटिकच बघायला मिळतं, ठीक आहे, प्रोडक्शन काही ठिकाणी स्पोरोफायटिक सुद्धा बघायला मिळतं। एक एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे बघा, याच्यामध्ये स्पोरोफायटिक असणार, ठीक आहे, याच्यामध्ये दाखवलेलं बघा, हे स्पोरोफाइट्स तयार होतात आणि हे खाली जे दिसतात हे गॅमेटोफाइट्स तयार होतात, हे रायझॉइड्स बघायला मिळतात तुम्हाला, ठीक आहे। अशा पद्धतीचे याच्यामध्ये लाईफ सायकल मध्ये दोन फॉर्म्स आपल्याला काय बघायला मिळतात या ठिकाणी, ठीक आहे। तर इथं ब्रायोफाइटाचा जो पार्ट आहे तो कम्प्लीट झालेला आहे। आता कालच्या लेक्चरला जो आपण पार्ट बघितला होता कोणता, थॅलोफाइटा, आणि थॅलोफाइटामध्ये आपण तीन त्याचे ग्रुप केलेले होते, फिओफायसी, त्याच्यानंतर दुसरा कोणता होता तर रोडोफायसी, ठीक आहे, आणि अजून एक त्याच्यामध्ये ग्रुप आपण बघितलेला होता त्याचं नाव होतं काय, फिओफायसी रोडोफायसी, ह्याच्यामध्ये आपण पार्ट बघितलेले होते, आणि क्लोरोफायसी, क्लोरोफायसी म्हणजे ग्रीन रंग, फिओफायसी याचा अर्थ ब्राऊन रंग। मग हे ज्या ब्राऊन अल्गी असतात, कालचा आपण सांगतोय तुम्हाला थॅलोफाइटामध्ये, ह्या ज्या ब्राऊन अल्गी ज्या असतात त्या ब्राऊन अल्गीची उंची अगदी 100 मीटर पर्यंत उंच असतात, समुद्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती उंच असणारी ह्या अल्गी बघायला मिळतात, उंच म्हणजे अगदी 100 मीटर पर्यंत, 100 मीटर म्हणजे आपण जर बघितलं तर 350-350 फूट इतके लांब उंच बघायला मिळतात ह्या वनस्पती। आणि मग ह्या फिओफायसी मध्ये काल आपला एक पॉइंट मिसिंग झालेला होता, जो नीट आणि सीईटीला खास करून जास्त विचारतात, म्हणून मी पुन्हा एकदा तो थॅलोफाइटामधला फिओफायसीतला 100 मीटर ब्राऊन अल्गीची जी उंची आहे त्याच्यामध्ये हायड्रोकोलॉइड प्रोडक्शन केलं जातं, हे फंक्शन आहे बरं का, याचा यूज इंटरेस्टिंग आहे। हायड्रोकोलॉइड म्हणजे काय, तर या हायड्रोकोलॉइडचं मिनिंग असतं त्या असणाऱ्या ब्राऊन अल्गीपासून जेल तयार केले जातात वेगवेगळ्या प्रकारचे, ज्या जेलचा वापर ड्रेसिंग करण्यासाठी मेडिकल फील्डमध्ये जखम वगैरे झाल्यानंतर जे जेल लावले जातात मग ते पट्टी बांधली जाते, अशा प्रकारचं जेल म्हणजे हे औषधी आहे एक प्रकारचं। त्याच पद्धतीनं फूड सोर्सेस मध्ये सुद्धा या असणाऱ्या फिओफायसी मधल्या हायड्रोकोलॉइडचं प्रोडक्शन केलं जातं, जिथं आईस्क्रीम असेल, केक असेल, आता तुम्ही पाहता बघा वेगवेगळ्या प्रकारचे सेन्सेस वापरले जातात त्या आईस्क्रीम मध्ये केक मध्ये, ते जे वापरले जाणारं जे जेल लाईक मटेरियल आहे ते या अगदी हाय क्वालिटीचं सांगते बरं का, सिंथेटिक नाही, हे जे लोकल असतात ते केक मध्ये सिंथेटिक वापरतात, पण हाय क्वालिटीचे चांगले जे केक किंवा आईस्क्रीम्स असतात त्यामध्ये ह्या ब्राऊन अल्गीचा वापर ऍज अ जेल म्हणून त्या ठिकाणी केला जातो, त्याला हायड्रोकोलॉइड असं म्हटलं जातं। हा कालच्या लेक्चरमधला मिसिंग झालेला एक पॉइंट आपण काय केलेला आहे, रिपीट केलाय, डिस्कस केलाय मिसिंग झालेला, आणि आज आपण जे बघितलं ते ब्रायोफाइटाच्या, ब्रायोफाइटामध्ये हे दोन ग्रुप आपल्याला काय बघायला मिळतात, एक लिव्हरवर्ट्स आणि दुसरा मॉसेस, तो प्रिमेटिव्ह आहे आणि हा अडवान्स्ड आहे। तर इथं आपला ब्रायोफाइटा असणारी ही नॉन वेस्क्युलर प्लांटची क्रिप्टोगॅमी मधली डिव्हिजन दुसरी संपलेली आहे, आता क्रिप्टोगॅमी मध्ये तिसरी डिव्हिजन आहे, त्या तिसऱ्या डिव्हिजनचं नाव आहे टेरिडोफाइटा, तो आता आपण काय करणार आहे, स्टार्ट करणार आहे।